नमस्कार, माझं नाव सुबोध विद्वांस, राहणार गोरेगाव पूर्व मुंबई, वयोगट आहे 4 आणि माझा विषय आहे भारतीय समाजसुधारकांचा प्रभाव। भारतीय समाजसुधारकांमध्ये महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे नाव म्हणजे डेबूजी जानोरकर उर्फ गाडगे बाबा। स्वच्छतेचे पुरस्कर्ते म्हणून ते अवघ्या महाराष्ट्राला परिचित आहेत। वडिलांचं छत्र बालपणीच हरपलं, पण कष्टाळू वृत्ती, नीटनेटके काम, नवीन शिकायची आवड आणि सुरेल आवाज हे गुण त्यांच्या अंगी होते आणि त्यांच्या या गुणांचा त्यांनी पुढे केलेल्या सामाजिक कार्यात त्यांना खूप मोठा लाभ झाला। ते स्वतः शाळेत जाऊ शकले नाहीत, पण त्यांची बुद्धी मात्र तल्लख होती। प्रपंच ठीकठाक सुरू असतानाच एक घटना त्यांच्या मनावर आघात करून गेली आणि त्यांनी कायमचा गृहत्याग केला। डेबूजी जानोरकरांचे गाडगेबाबा झाले। त्यांचा वेश बदलला, दाढीमिशा वाढल्या, अंगावर फाटके कुडते, रस्त्यावरच्या चिंध्या गोळा करून त्या सोयी दोरा मिळाला तर त्याने, नाहीतर बाबडीच्या काट्याने कुडत्यावर शिवायच्या। पायात चप्पल नाही, नेसूचे धोतर फाटलेले म्हणून त्याचीच लुंगी केलेली। एखादी चिंधी सापडली तर ती मस्तकाभोवती गुंडाळ्याची, बरोबर काठी, एका हातात एकतारी आणि एका हातात गाडगे, पण व्रत मात्र एक, विना शर्मांची भाकरी खायची नाही। ते अशा वेशात सगळीकडे फिरत, कुणा घरी काम मागावे ते करता करता सुरेल आवाजात भजने गावेत। काम इतके चोख असे की धनी नवल करी, काम झाल्यावर खायला मागावे तेही फक्त चूण भाकरी, कधी कधी तर काही न मागता तसेच चालू पडावे, रोज वेगळा गाव। अशा रीतीने बाबांनी खूप देशाटन केले। हे करताना त्यांना विविध अनुभव आले, अनेक प्रश्नही पडले। शरीर म्हणजे काय, देव कुठे आहे, तो दीनदुबळ्यांच्या सेवेत आहे का, या जाती निर्माण कोणी केल्या, समाधान कशाने लाभते, कोणी श्रीमंत का, कोणी गरीब का, या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे बाबांनी शोधायचा प्रयत्न केला। दीनवाणी माणसे त्यांनी लाखोंच्या संख्येने पाहिली। शिक्षण नाही, संस्कार नाही, स्वच्छता नाही, म्हाताऱ्या गाई गुरांचे हाल, दारूच्या व्यसनापायी उद्ध्वस्त झालेले संसार, हे सगळं त्यांनी अगदी खूप जवळून पाहिलं आणि त्यांनी ठरवलं आपले बळपणाला लावून हे सर्व बदलायचा प्रयत्न करायचा। मग त्यांचा संचार सर्वत्र सुरू झाला। कुण्या खेडेगावे एखादे देऊळ बघत, आजूबाजूचा परिसर बहुधा अस्वच्छ असे, मग खराटा मागून ते देऊळ, ते पटांगण, आजूबाजूचे गल्ल्या बोळ सगळं स्वच्छ झाडून काढत, काम झाल्यावर लोकांकडे खायला भाकरी मागत, रात्री त्याच देवळात भजन कीर्तन करायला उभे राहत। आवाज सुरेल होता, भजन अभंग पाठ होती, ताल धरायला हा लहान दगडही पुरेसे होत। मग हळूहळू कीर्तनाला लोक येत आणि त्यात गुंगुन जात। गाडगे बाबा थेट वऱ्हाडी भाषेत लोकांशी संवाद साधत, व्यवहारातले दृष्टांत त्यांना देत असत। ते म्हणत, कर्ज काढून देवाची यात्रा करू नका, देवदेवतांना बळी म्हणून कोंबडी बकरी मारू नका, मुलांना शिक्षण द्या, आईबापांची सेवा करा, भुकेल्याला अन्न द्या, शिवाशिव पाळू नका, दारू पिऊ नका, हुंडा देऊ घेऊ नका, देवाचे भजन केल्याशिवाय राहू नका। हे सांगताना स्वर कधी मऊ होई, त्यात आईची करुणा डोकावे, ऐकणाऱ्याचे मन गलबलू लागे, तर कधी स्वर आसुडासारखा कठोर होई, शब्दांचे फटकारे बसून ऐकणाऱ्याची मान शर्मेने खाली वळे, त्याला वाटे की छीछी, सगळा जन्म फुकट घालवला आपण। अशा रीतीने गावोगावी कीर्तनाचा कल्लोळ उसळवून बाबांनी सगळीकडे चैतन्य निर्माण केले होते। त्यांचे कीर्तन ऐकायला दूर दूरून लोक येत असत आणि त्यांच्या मार्गावर चालू लागत असत। गाडगेबाबांचे अनुयायी म्हणून त्यांना खूप जण लाभले। त्यांचे अनुयायी म्हणून वेगवेगळ्या जातीतील जवळपास 150 कीर्तनकार महाराष्ट्रभर प्रचार करत फिरत असत। या अशा अनेक अनुयायांसह स्वतः राबून गाडगेबाबांनी गरिबांसाठी धर्मशाळा, सदावर्त, म्हाताऱ्या गाई गुरांसाठी संस्था, बळीप्रथेला विरोध, कुष्ठरोग्यांची सेवा अशी अनेक समाजोपयोगी कार्य केली। त्यांची निस्पृह वृत्ती, त्यांची कामे पाहून अनेकांनी त्यांना सढळ असे मदतही केली। यातील पै न पै हा योग्य कामी लागेल याची दक्षता गाडगेबाबांनी घेतली। पण एवढे सगळे कार्य करूनही गाडगेबाबा मात्र शेवटपर्यंत कष्ट करत आणि भाकरी मागत होते। गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला असा गजर आपल्या कीर्तनातून करतानाच त्यांनी समाज प्रबोधनाचे मोठे कार्य केले।
बळीप्रथेला विरोध करताना असा कसा तुमचा देव घेतो बकऱ्याचा जीव, हा त्यांचा सवाल थेट हृदयाला भिडत असेल. गाडगे बाबांचे संपूर्ण जीवन म्हणजे जणू एखादे धगधगते अग्निकुंडच होय. धन्यवाद.